पंढरपूर कर्कम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय. हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर. यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये. तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध. चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया. आमचा पत्ता पंढरपूर कर्कम रोड, शंकरनगर, कर्कम. संपर्क 7700909999. सातारा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, मात्र महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे राजेंना टक्कर देण्यासाठी कोणता उमेदवार महाविकास आघाडी देणार याची चर्चा आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे, मात्र या जागेवर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे येत आहे. चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले तर साताऱ्यात हेवीवेट नेत्यांची हाय व्होल्टेज लढत होईल. उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा झाली नसली तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांना शरद पवारांनी आदेश दिले तर लढू असे सांगत आपण लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. सुरुवातीला उदयनराजे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांना ही निवडणूक सोपी जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीच्या चर्चेने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी त्यांना पराभूत करत ही जागा राष्ट्रवादीकडेच ठेवली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महायुतीत ही जागा अजित पवार गटाकडे गेली, मात्र उदयनराजे हे कमळ चिन्हावरच लढणार असल्याने ही जागा अजित पवार गटाकडून भाजपला सोडण्यात आल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार असतील तर कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण्या मतदारसंघात ते प्रभावी ठरतील. त्याचबरोबर कोरेगाव वाई या विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना मांडणारा गट मोठा आहे, त्यामुळे तिथंही चांगलं मतदान होईल. शिवाय पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचा फायदा शहरी भागात देखील होईल. महायुतीतल्या नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत धुसफुशीचा फटका आपल्याला बसू नये म्हणूनही उदयनराजे काळजी घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण या दोघांपैकी इतर कोणी उमेदवार असेल तर या निवडणुकीत उदयनराजेंचे पारडे जड मानले जात आहे, त्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणाने माघार घेतल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची उमेदवार म्हणून जोरदार चर्चा आहे.